आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आधार, कर्नाटक सरकारने दिले 5 लाख. आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. एडोर येथील शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. रमेश कोकणे या शेतकऱ्यांच्या वारसाला राज्य सरकारनं 5 लाखांचा धनादेश दिला आहे. सदलगा चिकोडी मतदारसंघातील आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते आज धनादेश देण्यात आला. तहसीलदार चिदंबरम कुलकर्णी, कृषी संचालक अजय सूर्यवंशी, ग्रामपंचायत अध्यक्ष अमर बोरगावे, महेश कागवाडे, अण्णाप्पा बोरगावे, दिनेश भीमगोंडा पाटील, संजय पाटील, संतोष मठपती, जयपाल बोरगावे, धनपाल बोरगावे, पांडुरंग कोळी आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी येडूरहून राजू कोळी. कैलासवासी श्री रमेश लक्ष्मण कोकणे यांनी कर्जाच्या अति ह्याच्यामुळं मागच्या महिन्यामध्ये आत्महत्या करून घेतली होती. ही ज्यावेळेला गणेश अन्नासनेने प्रकाशनानं ही बातमी कळली त्यावेळेपासून सर्व यंत्रणा फास्टमध्ये कार्यरत होऊन आज त्यांचं जे पूर्ण कर्ज होतं त्याची जी काळजी होती ती काळजी दूर करायचं काम आज गणेश हुक्केरी यांनी केलेलं आहे. ह्याबद्दल आमच्या येडूर ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व कोकणे कुटुंबाच्या वतीनं आम्ही त्यांचं शतशः धन्यवाद देतो.